शेतकऱ्यांना जगवा असं म्हणत अस्वस्थ शेतकऱ्यांनी आज आपल्या वेदना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपुढे मांडल्यात. गेल्या 10 ते 15 दिवसात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नांदेडमधील जानापूर या ठिकाणी शेतावर जाऊन त्यांनी पाहणी केली आहे. त्यावेळी तिथल्या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंपुढे आपल्या भावना मांडल्यात आणि शेतकऱ्यांना जगवा असं आवाहन केलं आहे. नांदेडमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी घास आलेला हिरावून घेतला गेलाय. अशा स्थितीत बळीराजा हवालदिल झालाय. सोयाबीन कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालंय. अशा सगळ्या परिस्थितीत उद्धव ठाकरे हे बळीराजाला दिलासा देण्यासाठी सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. सध्या राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झालाय. तरीही राजकारणापेक्षा शेतकरी महत्वाचा आहे हे स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा सुरू केलाय. आता शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र उभारा असे आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिले. जानापुरी लोहा या ठिकाणी जाऊन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी आले हे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तुम्हीच आता काहीतरी करा आणि शेतकऱ्यांना वाचवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर ते पुढील गावात दौऱ्यासाठी निघून गेले. आता रडायचं नाही तर लढायचं असंही उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना सांगितलं आहे. जबाबदारी काय घ्यायची ती घेऊ, पण पहिला महत्वाचा विचार आत्महत्येचा कोणी विषय डोक्यात आणायचा नाही. घर उघडं पडतं म्हणून तो विषय पहिले काढून टाका. आता हे जे तुम्ही म्हणताय ना 1 ते 75 हजार, म्हणून आपण परवा काय केलेलं आहे की तातडीने पहिल्यांदा सर्व शेतकऱ्यांना 1 ते 25 हजार तरी किमान कोणतीही कागदी घोडे न टाचवता द्या. बरोबर आहे. आता 15 दिवसात तुमचा दुसरा सीजन अजून शेतामध्ये आज सगळं आता दुर्दैवाने हे सगळं हातात आलेलं सोनं त्याचा चिखल झाला. हे साफ सफाई करायला लागणार. त्याच्यामुळे हे साफसफाई करण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून हे पहिलं करून द्या असं आपण सरकारला सांगून ते करून देतो. बरोबर आहे. आता त्याच्या पुढे जाऊन पंचनामे सगळ्यांचे झालेत का? बरोबर आहे. म्हणून मी शिवसैनिकांना काय सांगतोय की सगळीकडे गावामध्ये मदत केंद्र सुरू करा. बरोबर आहे. म्हणजे पंचनाम्यासाठी तुमचे तुम्ही जे म्हणता काय अटी तटी शर्ती तुम्हाला काय कळलं काय कळत असेल तुम्हाला कोणतं त्रास होत असेल त्याला शिवसैनिक त्या भाषेत परत उत्तर देत आहे. बँकांच्या नोटीस येत आहेत. बरोबर. त्या बँकांना काय करायचं ते मी शिवसैनिकांना सांगतो. पीक विम्याचे पैसे काही जणांना मिळाले काही जणांना मिळाले. बरोबर आहे. कर्जमाफीचं सुद्धा तसंच झालेलं आहे. काही जणांचं झाले काही जणांचं झाले नाही आहे. प्रधानमंत्र्यांचे 6000 रुपये काही जणांना मिळाले काही जणांना मिळाले. हे सगळी माहिती एकत्र करून शिवसेना म्हणून तुमच्यासाठी त्याच्यासाठी लढेल. पीक विम्याचे पैसे मिळतील. कुटुंबावर उघड्या टाकून जाणार.